रेसिपी इज़ अवेलेबल इन मराठी एज वेल एज इंग्लिश. फॉर इंग्लिश सी द डिस्क्रिप्शन बिलो द वीडियो टू सी द इंग्रेडिएंट्स एंड प्रोसीजर टू फॉलो. थैंक यू. नमस्कार, मी रेखा. रेखाज किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे कच्ची दाबेली. गुजरातच्या कच्छचे कच्ची दाबेली हे स्ट्रीट फूड आहे. गुजरात पासून मुंबई पर्यंत कच्ची दाबेली सर्वत्रच मिळते आणि ती सर्वांनाच आवडते देखील. तर कच्च्या दाबेलीत भरलेला खास चटपटीत मसाला कसा करायचा हे आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. या अगोदर आपण गोडा मसाला, गरम मसाला, कांदा लसूण तिखट यासारखे बरेच मसाल्याचे पदार्थ पाहिले आहेत. कच्च्या दाबेलीचा हा मसाला त्यासारखाच एक आहे, परंतु थोडासा चटपटीत आणि हटके. या मसाल्यामुळेच तर कच्ची दाबेली परफेक्ट टेस्टी आणि चटपटीत होते. आपण आता कच्ची दाबेलीसाठी लागणारा मसाला करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. कच्ची दाबेली घरी केलेला मसाला वापरून केली तर ती बाहेर मिळते त्यापेक्षाही छान टेस्टी आणि चटपटीत लागते. मसाला भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवून यातला कच्चेपणा निघून जाईल इतपत म्हणजे हलकेसे गुलाबीसर रंगावर भाजायचे. नंतर याचा खमंग वास यायला लागेल. सुके खोबरे घातल्यामुळे मसाला खूपच टेस्टी होतो. तेव्हाच दाबेली खाताना मजा येते, खायला तितकी छान लागते. दाबेली मसाला बाहेर एक महिना चांगला राहतो आणि फ्रीज मध्ये 6 महिने चांगला राहतो. मसाला हवाबंद डब्यात किंवा झीपच्या प्लास्टिक पिशवीत भरून ठेवायचा. हा मसाला भाज्या करताना वापरला तरी चालतो, भाजी स्वादिष्ट आणि रुचकर होते. चला तर आपण आता साहित्य पाहूया. 5 टेबलस्पून किसून घेतलेले सुके खोबरे, 5 टेबलस्पून धने, बादेल फूल म्हणजे दगड फूल, 1 टीस्पून सुंठ पूड, 1/2 टीस्पून आमचूर पावडर, 2 टीस्पून साखर, 2 टीस्पून तीळ, 1/2 टीस्पून काळं मीठ, 1/2 टीस्पून साधं मीठ, 1/2 टीस्पून हळद पूड, 2 टीस्पून जिरे, 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या, 2 तमालपत्रे, 2 हिरवे वेलदोडे, 1 मसाला वेलदोडे, त्रिफळा, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, 1 टीस्पून बडीशेप, 1 जायपत्रीचे फूल, 1 जायफळाचा तुकडा, 10-12 मिरे, 1 चक्रीफूल, 5 ते 6 लवंगा. आणि ज्यांना जास्त तिखट आवडते झणझणीत, त्यांनी थोडं काश्मीरी लाल मिरची पूड मसाला करताना वापरली तरी चालेल. आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मंद ठेवूया. यामध्ये धने घालूया आणि एक एक मसाले ऍड करत आपण हे खमंग गुलाबीसर रंगावर भाजूया. सगळेच मसाले भाजून घेऊया. सगळेच मसाले भाजून झाले. यामध्ये आपण आता खोबरं घालूया. यामध्ये आता सुंठ पूड, आमचूर पावडर, काळं मीठ, साधं मीठ, हळद पूड, गॅस बंद करूया आणि पॅन गरमच आहे, मसाला देखील गरम आहे. यामध्ये साखर घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून हे गरम पॅनमध्ये असं थोडा वेळ भाजूया आणि थंड झाल्यावर मिक्सरवरती याची बारीक पूड करून घेऊया.
मसाला मिक्सर वरती वाटून झाला। बघा मसाल्याचा किती घमघमाट सुटला आहे। मी घेतलेल्या प्रमाणात हा इतका मसाला तयार झाला। जास्त प्रमाणात केला तर जीपच्या प्लास्टिक पिशवीत किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचा। वरती एक महिना चांगला राहतो आणि 5 ते 6 महिने फ्रीजमध्ये चांगला राहतो। आणि आता हा खट्टा मिठा चटपटीत होममेड कच्ची दाबेली मसाला तयार। वाह क्या बात है, मस्तच। अशा पद्धतीने कच्ची दाबेली मसाला तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लाईक आणि सबस्क्राइब करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका। पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद, मस्त खा आणि स्वस्थ रहा। डोंट फॉरगेट टू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब। हिट द नोटिफिकेशन बेल टिंग टू गेट द नोटिफिकेशन्स व्हेनेवर वी अपलोड द न्यू व्हिडिओ। स्टे ट्यून्ड फॉर हेल्दी होममेड and tasty recipes every week. Thank you.